सौमी समर्थ, ओम सौमी समर्थ। आपल्या सगळ्यांचं माझ्या या चॅनलमध्ये स्वागत आहे। आपण नेहमी श्री स्वामी समर्थांना अष्टगंधाने सजवलं पाहिजे आणि देव पूजा झाल्यावर आपण रोजच्या सेवेचा भाग म्हणून श्री स्वामी समर्थ सारामृताचं वाचन केलं पाहिजे। रोजचे 3 अध्याय आणि 11 माणी श्री स्वामी समर्थांचा आपण जप केला पाहिजे। माझेही रोजचे 3 अध्याय आणि 11 माळी जप माझे झालेले आहे। पण आता मी आपल्यासाठी अध्याय दुसरा मी तुम्हाला आता सांगत आहे। चला मग आपण अध्याय दुसरा आपण वाचन करूया। श्री स्वामी समर्थांचं सारामृत वाचायच्या अगोदर आपल्याला श्री स्वामींची नित्य सेवा व मंत्र आपण म्हटले पाहिजे। नित्य सेवा मंत्राचं हे अशा पद्धतीचं हे पुस्तक आहे। हे स्वामी केंद्रामध्ये भेटत आहे आपल्याला। हे अशा पद्धतीचं हे पुस्तक आहे। खूप छान असं हे पुस्तक आहे। याच्यामध्ये खूप छान पद्धतीची माहिती, मंत्र खूप छान असे आहे। खूप छान पद्धतीचे 11 माळीचे महत्त्व आपण ते कशा पद्धतीने वाचलं पाहिजे, कधी केलं पाहिजे, काय केलं पाहिजे ह्याची खूप माहिती खूप सुंदर अशा पद्धतीने यांनी या आपल्या पुस्तकामध्ये आपल्यासाठी दिलेली आहे। तसेच सेवा सूर्यनारायणाची, सेवा श्री गणपतीची खूप छान अशी इथे अनुक्रमणिकासुद्धा दिलेली आहे की कशा पद्धतीने या पुस्तकामध्ये आपल्याला सर्व प्रकारची माहिती मिळू शकेल। सोमवारची वाराप्रमाणे सुद्धा नित्यसेवा आहे। आपल्याला जमलं तर आपण नक्कीच केली पाहिजे। आपल्या आयुष्यात इतक्या अडचणी असतात, इतक्या समस्या असतात की कधी कधी आपले प्रश्न खरंच सुटत नाही, तर अशा वेळेस आपले श्री स्वामी समर्थ हे आपले आधार होतात आणि आपण स्वामींची सेवा केली की स्वतः स्वामी आपले प्रश्न सोडवतात। मनापासून स्वामींची आपल्याला जमेल तशी सेवा केली पाहिजे। मीही माझ्या स्वामींची रोजचे सारामृताचे 3 अध्याय 11 माळी श्री स्वामी समर्थांचा जप होईल तसा आपण सगळ्यांनीही केला पाहिजे। यांनी परमेश्वर स्वतः आपल्याला मदत करतो, आपल्या समस्या सोडवतो। हे अशा पद्धतीचं हे श्री स्वामी समर्थांचं स्तवन आहे। सारामृताचं वाचन करायच्या अगोदर आपण हे स्तवन वाचलं पाहिजे आणि त्याच्यानंतर 11 माळी श्री स्वामी समर्थांचा जप केला पाहिजे आणि मग आपण आपल्या श्री स्वामी समर्थांच्या सारामृताचा जो 3रा अध्याय आहे त्याची आपण सुरुवात करूया। हे अशा पद्धतीचं श्री स्वामी समर्थ सारामृताचं पुस्तक आहे। हा ग्रंथ खूप छान असा आहे। रोजचे 3 अध्याय आपण सगळ्यांनी वाचावे, ह्यानी आपल्या जीवनामध्ये खूप फरक पडतो। आता आपण 3रा अध्यायाला सुरुवात करूया। श्री गणेशाय नमः। धन्य धन्य ते या जगती, स्वामी चरणी ज्याची भक्ती, त्यासी नाही पुनरावृत्ती, पद पावती कैवल्य, निर्विकार स्वामी मूर्ती, लोका चमत्कार दाविती, काही वर्ष करुणी वस्ती, मंगल वेडे सोडिले, मोहळा माझी वास्तव्य करीत, आप्पाटोळ झाले भक्त, तेथीचे साकल्य वृत्त, अल्पमती केवी वर्णू, सर्व घेऊनी स्वामीसी, टोळ जाती अक्कलकोटी, अर्ध मार्गावरुनी टोळांसी, मागे परतने भाग पडे, टोळ गेली या परतोनी, स्वामी चालले उठूनी, बहुत वर्जिले सेवकांनी, परी नच मानिले त्या, तेथुनी या निघाले, अक्कलकोटा प्रती आले, गामरो दावी बसेले, यतिराज स्वच्छने, येथे एक अविंद होता, तो करी तयाची थट्टा, परी काही चमत्कार पाहता, महासिद्धी समजला, पूर्व पुण्यास्तव निश्चिती, आले चोळप्पांच्या गृहाप्रती, स्वामीसी जाणूनी ईश्वर मूर्ती, चोळप्पा करी आदर, योगान योगाधिक काही चोळप्पानी केले नाही, परी भक्तिस्तव नाही, स्वामी आले सदनाते, तयाची देखुनिया भक्ती, स्वामी तेथे भोजन करीती, तेव्हा चोळप्पांच्या चित्ती आनंदी झाला बहुसाळ, तेपासुनी तयाच्या घरी राहिले स्वामी अवतारी, दिवसेंदिवस चाकरी चोळप्पा करी अधिकाधी, तेव्हा राज्यपदाधिकारी मोलाजीराजे गादीवरी, दक्ष असुनी कारभारी परमज्ञानी असतीजे, चोळप्पांचे गृहापती आले कोणी एक येती, लोकां चमत्कार दावितीन, गावात मात पसरली, लोकां माझी पसरली मात, नृपासी कळला वृत्तांत, ही आपुलिया नगरात,
यति विख्यात पातले वाता ऐसे ऐकोनी राव बोलला काय वाणी गावत यति यौनी फार दिवस जाहले परी आम्हा श्रुत पाही आजवर जाहले आता जाऊनी लवलाई भेटूनी यतिवर्या परी ते केवळ अंतर्ज्ञानी ऐसी वार्ता ऐकिली कानी हे सत्य यति यौनी आत्ताच देती दर्शना रावा मुखातुनी वाणी निघाली तोची यतिमूर्ती पुढे ठेली सकल सभा चकित झाली मती गुंगुली रायाची खून पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी अभक्ती पळूनी गेली दुरी चरणी भक्ती जडले ते सकळा सभा आनंदली समस्त पाऊले वंदिले षडोपचाराने पूजिले स्वामी मूर्ती नृपराये इति श्री स्वामी चरित्र सारारूप नाना प्राकृत कथा समंत प्रेमळ भक्त परिसोत तृतीय अध्याय गोड स्वामी राजपर्णमस्तु श्रीरवस्तु शुभभवस्तु श्री स्वामी चरित्र सारामृताते अक्कलट नगरे प्रवेशे तृतीय अध्याय श्री स्वामी समर्थ ओम स्वामी समर्थ अशा पद्धतीने हा तिसरा अध्याय आहे. काही चुकलं असल्यास मी आपली क्षमा मागते. आपण रोज आपल्या मनापासून स्वामींची जशी जमेल तशी आपण नित्यसेवा केली पाहिजे. मनातला भाव हा सगळ्यात महत्त्वाचा मानला स्वामींची प्रेमाने आदराने आपण स्वामींची आराधना केली पाहिजे. स्वामी आपल्या पाठीशी नक्कीच राहतील. श्री स्वामी समर्थ ओम स्वामी समर्थ.